म्हसवड नगर परिषदेने गाळेधारकांना दिलेला शब्द न पाळल्याच्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते व गाळेधारक अजिनाथ केवठे यांनी पालिकेसमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला आहे. यावेळी उपोषणकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढल्याने उपोषणस्थळी घंटानाद व बोंबाबोंब गाळेधारकांनी केली, तर उपोषण कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निषेधार्थ म्हणून मुंडन केले. पालिका मालकीच्या गाळ्यांची भाडेवाढ ही पालिकेने मनमानी करून अव्वाच्या सव्वा केली असून ती भाडेवाढ कमी करून रितसर करावी अशी उपोषणकर्त्यांसह सर्व गाळेधारकांची मागणी असून याच प्रश्नासाठी गत महिन्यामध्ये पालिकेसमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी 15 दिवसात सर्व गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र 1.5 महिना उलटूनही पालिकेय प्रशासनाने हे प्रकरण निकालात काढले नसल्याचा आरोप करीत दिनांक 26 पासून पुन्हा केवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महेश कांबळे, सनस्टार न्यूज, म्हसवड.